वीज तांत्रिक कर्मचारी सहकारी पतसंस्था बाबळेश्वरच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक गावचे सुपुत्र श्रीराम दशरथ वाघचौरे यांचा सत्कार सोहळा श्री क्षेत्र कळसेश्वर देवस्थान येथे मोठ्या उत्साहात पार पडला. श्रीराम वाघचौरे यांचा हा सत्कार सोहळा कळस ग्रामस्थ आणि त्यांच्या मित्र परिवारांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यातच कळस भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजक सागर वाघचौरे आणि प्रगतशील युवा शेतकरी प्रभाकर वाघचौरे यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात वीज क्षेत्रात कार्यरत असलेली द्वितीय क्रमांकाची पतसंस्था म्हणून बाबळेश्वरच्या पतसंस्थेची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी तांत्रिक पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. श्रीराम वाघचौरे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या पॅनलचे नेतृत्व केलं होतं. स्वतः श्रीराम वाघचौरे यांना सर्वाधिक मते मिळाली त्यामुळे त्यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आज कळसेश्वर मंदिरातील सभागृहात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यास गावातील ज्येष्ठ नागरिक विष्णू महाराज वाघचौरे गुरुवर्य देवराम वाघचौरे सर संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी वाघचौरे जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक डी टी वाघचौरे पीएसआय शिवाजी वाघचौरे साहेबराव वाघचौरे ईश्वर वाघचौरे पोलीस पाटील गोपीनाथ ढगे भाऊसाहेब वाघचौरे सुभाष वाघचौरे बाळासाहेब वाघचौरे सरपंच राजेंद्र गावंदे उपसरपंच ज्ञानेश्वर वाघचौरे दत्ता वाघचौरे नामदेव निसाळ माधव गोसावी सचिन चास्कर बाबाजी वाघचौरे कृष्णा वाघचौरे कृणाल वाघचौरे आदी उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यातच सागर वाघचौरे आणि प्रभाकर वाघचौरे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. श्रीराम वाघचौरे यांची बाबळेश्वर येथील पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अकोले टाइम्स परिवाराच्या वतीनेही त्यांचे हार्दिक अभिनंदन. अकोले टाइम्ससाठी सागर शिंदे अकोले. वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित बाबळेश्वर अहमदनगर जिल्हा या पतसंस्थेच्या 2022-27 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये स्वाभिमानी तांत्रिक पॅनल अतिशय बहुमताने विजय झाला. या पॅनलचे नेतृत्व जिल्ह्याचे श्री सतीदादा भुजबळ शंकरजी जालकर साहेब तसेच कैलाजी अभंग साहेब संतोजी नेवासकर साहेब या सर्वांनी मिळून केले. आमची पतसंस्था ही महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची पतसंस्था गणली जाते. त्या पतसंस्थेची ठेवी जवळपास 58 कोटीची असून कर्जमर्यादाही कर्ज वाटपही त्याच तुलनेमध्ये आहे. कर्जमर्यादा 20 लाखापर्यंत असून व्याजदर आमच्या अतिशय कमी प्रमाणात आहे. आणि मी या संस्थेचे चेअरमन म्हणून अशी ग्वाही देतो की सभासदांचे हिताचे निर्णयच इथे घेतले जातील. कोणत्याही प्रकारचं गालबोट संस्थेला लागणार नाही याची आम्ही सर्व संचालक मंडळ काळजी घेऊ. त्याचबरोबर संस्थेचे व्याजदर कमी करून सभासदांच्या हिताचे निर्णय कसे घेता येतील यामध्ये जास्त प्राधान्य देऊन आम्ही संस्थेला नावारूपाला आणू ही ग्वाही देतो. थांबतो. धन्यवाद. श्रीराम, एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, तू आज चेअरमन झाला, नेमकी तुझी काय भावना आहे? नेमकी तुझ्या आज काय वाटतं तुला? आज तुझा इथं गावात कळस ग्रामस्थांनी सत्कार केला आहे, नेमकी काय भावना आहे तुझ्या? आजचे कळसूरी मंदिरावर माझा सत्कार झाला गेला. या सत्काराचं स्वरूप असं की ह्या मंदिरावर माझ्या वडिलांनी 7 वर्ष अविरत सेवा केलेली. माझे वडीलही या संस्थेचे सभासद होते, वीज कर्मचारी असताना त्यांनीही सामाजिक कार्यामध्ये भरपूर योगदान दिलेलं आहे. आणि कळसगावच्या तरुणांनी तसेच ज्येष्ठ ग्रामस्थांनी हा जो माझा बहुमूल्य असा सत्कार केलेला आहे हे माझ्या वडिलांचीच पुण्य आहे. माझ्या मागं उभी राहिली असं मी सोमेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं असं मी मानतो. खुश खबर. आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार. त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा. आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आमचा पत्ता मोठी वैशाली नगर पंचायत रोड अकोले, प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने.